प्रिय मित्रांनो, आजच्या दिवशी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या ह्या व्हिडिओसाठी मी आपल्या सर्वांना ह्या विशिष्ट विषयावरती चिंतन करण्यास तुम्हाला आमंत्रण देतो। बायबल आणि कुटुंब नियोजन ह्या संदर्भामध्ये जी नीती आहे आणि जे परमेश्वराला अपेक्षित आहे त्या संदर्भात कॅथलिक चर्चची भूमिका काय आहे आणि प्रोटेस्टंट लोक त्याला कसा प्रतिसाद देतात ह्या संदर्भामध्ये आजचा हा विचार आपण लक्षात घेणार आहोत किंवा त्यावर चिंतन करणार आहोत। प्रिय मित्रांनो, प्रत्येक मनुष्य लग्न करतो आणि त्याची विशेष एक स्वप्न असतो आणि तो स्वप्न रंगवतो कि मी माझे एक कुटुंब प्रस्थापित करेन आणि त्या कुटुंबामध्ये अशीशी माझी मुले बाळे असतील, माझी पत्नी किंवा माझा पती असेल आणि त्यानुसार आपण जीवनामध्ये यशस्वी कसे व्हावे आणि जी आपली स्वप्न आहे, जी आपण रंगवलेली आहे, ती स्वप्न आपल्याला कशी प्रत्यक्षात जीवनात उतरविता येतील, म्हणजे यशस्वी होता येईल ह्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करतो। आणि म्हणजे प्रिय मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ही सगळी स्वप्न त्या माणसाच्या आणि समाजाच्या परिस्थितीवरती अवलंबून आहे। कधी आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतात, कारण त्याला वाटतं की हे जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आपल्याला किती पैशांची गरज आहे। उदाहरणार्थ आज शिक्षण एवढं महागलेलं आहे किंवा अनेक गोष्टी आज आर्थिकदृष्ट्या महाग आहेत, मग अशा ह्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी आपलं कुटुंब चालवण्यासाठी आपल्याला जे मासिक उत्पन्न आहे किंवा वार्षिक उत्पन्न आहे त्यामध्ये आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो का, ह्या संदर्भातून नक्कीच विचार करतो। आज माझ्या प्रिय मित्रांनो, की लोक गाव सोडून शहराकडे वळत आहेत आणि शहराकडे जात असताना त्याच्या स्वतःचं घर नसतं, मग कुठेतरी आपण एखादा फ्लॅट घ्यावा आणि त्या फ्लॅट मध्ये आपण राहावं, म्हणजे तो फ्लॅट विकत घेण्यासाठी सुद्धा आज आपण पाहतो की 70-80 लाख एखाद्या खेड्यामध्ये सुद्धा पडतात किंवा शहरामध्ये कोट्यवधी रुपये त्याला मोजावे लागतात। त्यामुळे हे कौटुंबिक जीवन तसं खूप महाग आहे, परंतु त्याबरोबर शिक्षणाची सुद्धा परिस्थिती आपण पाहिली तर शिक्षण सुद्धा एवढं महाग झालेलं आहे आणि आज ट्युशनचे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत की ट्युशन सुद्धा मुलांना आवश्यक आहे पण त्यासाठी वेगळा खर्च होतो आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीवरून त्यांना असं वाटतं की आपलं जे कुटुंब आहे हे कुटुंब आपण नेहमीच नियोजित करावं, म्हणजे आपल्याला किती मुलं परवडतील आणि किती मुलांची काळजी आपण घेऊ शकतो। त्यातला त्यात आपण पाहतो की अनेक स्त्रिया सुद्धा आज घरातून बाहेर पडत आहेत आणि आपल्या पतीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी ते सुद्धा नोकरी शोधत आहेत आणि आज आपण पाहतो की जवळजवळ 50% आणखी पुढे स्त्रिया आज कामगार म्हणून काम करीत आहे, तेव्हा त्या कुटुंबावर नक्कीच परिणाम होत असतो। मग आपली मुलं सांभाळण्यासाठी आपण ती कोणाकडे देणार आणि त्याची कशी काळजी घेणार हा प्रश्न त्यांना असतोच। म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना त्यातल्या त्यामध्ये आपले नातेवाईक आहेत, ह्या नातेवाईकांना आपण सांभाळू शकतो का किंवा त्यांची काळजी घेऊ शकतो का,
त्यांना आपण कुठेतरी आश्रमात ठेवल्यानंतर त्यांची आपण फी भरू शकतो का, किंवा त्या आश्रमात टाकल्यानंतर लोक किंवा समाज काय बोलेल ह्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्या मनामध्ये भीती असतेच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कोणताही मनुष्य हा आपलं कुटुंब नियोजन करीत असतो. आणि कुटुंब नियोजन करीत असताना माझ्या प्रिय मित्रांनो, पहिल्या प्रथम चर्च आपल्याला काय सांगते याकडे सुद्धा ख्रिस्ती लोकांचं लक्ष असतं. परमेश्वराचे जे नियम आहेत, जे कायदे आहेत, त्यानुसार नीतीला कोणते धरून आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण सहजपणे जीवनात वगळू शकतो हे सुद्धा ते पाहत असतात. म्हणजेच एकंदरीत कुटुंब नियोजन करताना कौटुंबिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. दुसऱ्या बाजूने किती माणसं किंवा किती नातेवाईक आपल्याकडे आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आपल्या नोकरीतून आपल्याला पगार किती मिळतो किंवा आपल्या बिझनेसमधून आपल्याला किती उत्पन्न मिळू शकते, जर बिझनेस फेल झाला किंवा नोकरी केली तर आपलं काय परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि आपलं बॅलन्स किती आहे, म्हणजे बँकेत सेव्हिंग किती आहे, याचा सुद्धा विचार करणारे लोक आहेत. आणि त्यामुळे माझ्या प्रिय बंधूंनो, कदाचित आपल्या भारतामध्ये आपण लक्षात घेऊया की 1960 पूर्वी परिस्थिती वेगळी होती, की ज्या वेळेला कुटुंब हे स्वतः विचार करीत होतं. परंतु 1960 नंतर आपल्याला दिसून येते की सरकारने सुद्धा कुटुंब नियोजनाची सक्ती केलेली आहे आणि लोकांना आवाहन करीत आहे की छोटं कुटुंब आणि सुखी कुटुंब. आणि छोट्या कुटुंबामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य कसं उज्ज्वल करता येईल आणि त्यांची कशी काळजी घेता येईल या दृष्टिकोनातून सरकार देखील त्यांचे प्रयत्न करत आहे. म्हणजे एका दृष्टीने आपण पाहतो की कुटुंब आहे ते कुटुंब राष्ट्राशी संबंधित आहे, देवाशी संबंधित आहे किंवा जगाशी संबंधित आहे, त्यानंतर आपल्या समाजामध्ये. कारण बरेचसे लोक पूर्वी ते समाजामध्ये वावरत असताना त्यांना अशी भीती नव्हती. कारण आपल्या महाराष्ट्रीयन समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो की एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला आशीर्वाद देताना आई वडील सांगतात अष्ट पुत्रो भव, म्हणजेच 8 मुलं होत. आणि मुलं अधिक असणं म्हणजे देवाचं जणू काही ब्लेसिंग आहे, ती देवाची कृपा आहे, आशीर्वाद आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पूर्वी लोकांकडे भरपूर मुलं असायची. काही लोकांकडे भरपूर मुलं असायची कारण त्यांना त्यांच्या धंद्यामध्ये त्याचा फायदा व्हायचा आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते अनेक मुलं घ्यायची आणि कुटुंब मोठं करायची. परंतु साधारणपणे आज लक्षात घेता लोकांना कुटुंब नियोजन करणे हे अत्यंत काही काळाची गरज होऊन बसलेली आहे. आणि म्हणून एकच किंवा एक किंवा दोन मुलं बस असं जणू काही सरकारचा कायदा निघालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंब प्रयत्न करते. आता कुटुंब नियोजनाच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजेच की नैसर्गिक कुटुंब पद्धत, दुसऱ्या बाजूने कृत्रिम कुटुंब पद्धत. आणि सर्वप्रथम अत्यंत सोपा मार्ग म्हणजे कृत्रिम कुटुंब पद्धत. कारण नैसर्गिक कुटुंब पद्धतीप्रमाणे स्त्रियांच्या जीवनातील जे चक्र असतं, कारण प्रत्येक स्त्रीला साधारणपणे 28 दिवसाची मासिक पाळी असते, त्या मासिक पाळीवरती जर तिने जर अभ्यास केला तर तिला दिसून येईल की तिच्या जीवनामध्ये एक 4-5 दिवस असे असतात की त्या 4-5 दिवसामध्ये ज्याला आपण ग्रीन झोन म्हणतो,
की त्यामध्ये जर तिने संबंध साधला पुरुषाशी तर तिला बाळ होण्याची शक्यता असते, आणि जर बाळ नको असेल तर तिने त्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं पुरुषाशी संबंध ठेवू नये आणि बाळ पुढे ढकलावं ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात। आता कॅथलिक चर्च आहे हे ह्या नैसर्गिक कुटुंब पद्धतीवर भर देते आणि लोकांना सतत प्रबोधन करून सांगत असते की आपल्या हातून पाप घडू नये म्हणून, आणि तुम्हाला जर छोटं कुटुंब हवं असेल तर नैसर्गिक कुटुंब पद्धतीचा वापर करा। आणि त्या संदर्भामध्ये आज सुद्धा त्यांना शिक्षण दिलं जातं, जेव्हा लग्नाच्या अगोदर ते वैवाहिक मार्गदर्शन घेण्यासाठी जातात त्यावेळेला त्यांना ह्या विषयावरती सुद्धा मार्गदर्शन दिलं जातं की त्या लोकांनी नैसर्गिक कुटुंब पद्धतीचा व्यवस्थित अभ्यास करावा म्हणजे त्यांच्या हातून चुका होणार नाही। म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो हे एक महत्वाची गोष्ट मान्य केली जाते। परंतु ज्याला आपण कृत्रिम नियम म्हणतो ते कृत्रिम पद्धती आज अनेक निर्माण झालेल्या आहेत। कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, परंतु इसवी सन पूर्व 1900 साली म्हणजे अब्राहमाच्या पूर्वीही अशी कुटुंब पद्धती होत्या, कुटुंब नियोजनाच्या पद्धती होत्या किंवा नियंत्रणाच्या पद्धती होत्या की ज्याद्वारे ते लोक कृत्रिम कुटुंब पद्धत साजरी करतात। आता ह्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की कुटुंब कृत्रिम नियोजनाची जी पद्धती आहे त्यानुसार काही वर्षापूर्वी तरी विशेष करून 1960 नंतर आपल्या भारतामध्ये सगळी ठिकाणी ह्या गोष्टी उपलब्ध होऊ लागल्या। उदाहरणार्थ निरोध, प्रत्येक दुकानामध्ये त्या लोकांनी निरोध मिळण्याची व्यवस्था केली, किंवा ज्याला आपण गर्भ नियंत्रण पद्धत म्हणतो त्याच्या गोळ्या म्हणतो त्या गोळ्या सुद्धा ठिकठिकाणी डॉक्टरांकडे किंवा अन्य ठिकाणी उपलब्ध झाल्या की स्त्रियांनी किंवा पुरुषांनी जाऊन कधीही विकत घ्याव्यात आणि त्याद्वारे त्याने तो गर्भ टाळावा। त्यानंतर स्त्रियांसाठी सुद्धा लुप्स प्रकारची एक नियंत्रण पद्धत होती, त्या लुप्स त्यांनी वापरल्या तर त्यांना गर्भधारणा होत नाही म्हणून त्याचाही उपयोग होत गेला। त्यानंतर आपण पाहतो काही लोकांनी जर गर्भ वाढला तर गर्भपात करण्याची सुद्धा परिस्थिती निर्माण झाली आणि त्या लोकांनी मग त्या अनुषंगाने गर्भपात करण्याची सुद्धा ज्याला आपण कृत्रिम पद्धत म्हणतो त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली। म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो काही लोक असंही करत की मला आम्हाला मूल नको म्हणून कदाचित पुरुषांचं वीर्य आहे ते वीर्य देखील बाहेर फेकण्यात आलं आणि त्यामुळे तो संभोग पूर्ण झाला नाही आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये सुद्धा संघर्ष निर्माण होत गेला। हो माझ्या प्रिय मित्रांनो एक ना अनेक प्रकारे आपण पाहतो की झाला या पद्धती म्हणतात आणि म्हणून सोपी पद्धत लोकांनी अवलंबायला सुरुवात केली की ज्याला आपण स्टरिलायझेशन म्हणतो किंवा ज्याला आपण ऑपरेशन, सामान्य स्त्रियांच्या बाबतीत जे ऑपरेशन की दोन मुलं झाल्यानंतर डायरेक्ट जायचं आणि ऑपरेशन करायचं, आणि ह्या ज्या पद्धती सुरू झाल्या त्यामुळे एकदा ऑपरेशन केलं की पुन्हा तुम्हाला मूल होणार नाही। ह्या संदर्भामध्ये पुरुषांचंही स्टरिलायझेशन होऊ लागलं आणि स्त्रियांचंही होऊ लागलं आणि त्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा वाद निर्माण झाले। एवढंच काय तर काही काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला फक्त एक मूल बस, आणि म्हणून जेव्हा मुलगा जन्माला आला तेव्हा त्याने पुन्हा मुलीसाठी काही प्रयत्न केले नाही आणि एका विशिष्ट वयामध्ये समजा त्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला
मग आई वडिलांना प्रश्न पडतो आता आपण काय करायचं, कारण जरी वय असलं तरी देखील ऑपरेशन केल्यामुळे किंवा झाला आपण म्हणतो की त्यांनी बीज वाहिका जी असते स्त्रियामध्ये किंवा पुरुषामध्ये बीज वाहिका जी असते ती कापल्यामुळे ती पुन्हा मुला त्याला संतती होणे शक्य नाही आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। प्रिय मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण पाहतो ह्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की कॅथलिक चर्च अगदी येशू ख्रिस्तापासून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत आलेला आहे की ह्या कृत्रिम पद्धती वापरणं हे पाप आहे, आणि त्याचबरोबर हे जे प्रोटेस्टंट लोक जे मध्ययुगामध्ये किंवा 15-16 शतकामध्ये जे तयार झालेत त्यांचा सुद्धा विश्वास होता की ह्या गोष्टी अनैतिक आहेत आणि त्या आपण टाळणे आवश्यक आहे, आणि म्हणून त्याने देखील त्या प्रकारचे शिक्षण दिलं। परंतु 1930 साली काही प्रोटेस्टंट लोकांमध्ये काही प्रकारचे प्रश्न निर्माण झाले, विशेष करून अँग्लिकन चर्च मध्ये 1930 साली जेव्हा लंबेथ इथे एक परिषद भरली आणि त्या परिषदेमध्ये त्यांना असं दिसून आलं की काही स्त्रियांनी ह्या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे की आपल्याला कुटुंब नियोजनाच्या पद्धती वापरण्यासाठी परवानगी मिळावी किंवा ज्याला स्टरिलायझेशन किंवा ऑपरेशन आपण म्हणतो त्यासाठी परवानगी मिळावी किंवा त्यानंतर सुद्धा गर्भपात करण्याची सुद्धा आम्हाला परवानगी असावी कारण बाळ आमचं आहे। ह्या दृष्टिकोनातून त्या लोकांनी आवाज केला आणि त्या परिषदेमध्ये बऱ्याचशा त्यात हे जे अँग्लिकन चर्चचे अधिकारी होते त्यांनी त्यावर पुन्हा विचार केला आणि नंतर त्यांनी त्या नियमामध्ये शिथिलता निर्माण केली की ओके काही लोक काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये ही शिथिलता मिळू शकते कारण काही प्रमाणामध्ये हे पाप नाही, आणि त्यांनी ही सुरुवात केल्यानंतर अगदी अल्पच काळामध्ये त्यांना दिसून आलं की अधिकाधिक लोक त्याचा वापर करू लागले आणि नंतर त्या चर्चने सुद्धा तो कायदा बंद केला आणि सांगितलं की नाही आता तुम्हाला सगळ्यांना मुक्त आहे। म्हणजेच ऑपरेशन करणे किंवा कोणतीही कृत्रिम पद्धती वापरणे हे पाप नाही असं दुर्गाई त्यांनी जाहीर केलं, आणि त्यामुळे सगळे जे प्रोटेस्टन पंत होते त्यांनी सुद्धा त्याने तीच पद्धत अवलंबिली आणि जे आतापर्यंत पाप होतं ते आता पाप नाही अशा प्रकारे त्यांनी जाहीर केल्यामुळे हजारो प्रोटेस्टंट लोक किंवा अँग्लिकन लोक हे त्यावेळेला कॅथलिक चर्चमध्ये आले, कारण त्यांना हे पटलं नाही। कारण अगदी लुथरच्या काळामध्ये सुद्धा त्याने असं सांगितलेलं होत की ह्या बाबतीमध्ये लुथर असं सांगतो आहे की ज्या प्रकारे वीर्य बाहेर फेकले जाते त्यावेळेला ते अत्यंत ते निंदनीय आहे, ते अत्यंत वाईट आहे किंवा शर्मेची गोष्ट आहे, अत्यंत भयंकर अशी गोष्ट आहे, म्हणून त्यापासून माणसं ख्रिस्ती माणसाने अलिप्त राहावं ही खास लुथरची शिकवण होती। त्यानंतर सुद्धा जॉन कॅल्विन ह्याने सुद्धा सांगितलं होतं की ही इतकी महाराक्षसी कृत्य हे आहे की तशा प्रकारे कोणीही ज्याला आपण पुढे नंतर पाहूया की ओननिझम की वीर्य बाहेर टाकणे आणि त्या गोष्टीला संमती न देणे म्हणजे स्त्रियामध्ये गर्भ किंवा जीव वाढण्यासाठी मदत न करणे हे योग्य नाही, आणि त्याबरोबरच त्यांचाच एक सभासद ज्याला आपण जॉन वेस्ली म्हणतो त्याने सुद्धा ह्या बाबतीमध्ये कठोर टीका केलेली आहे। तो सांगतो की अशा प्रकारच्या पापाने आपला आत्माच नष्ट होतो,
आणि त्या काळामध्ये नंतर अनेक अशा प्रोटेस्टंट लोकांनी तीव्र अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हे पाप आहेच आणि आज तुम्ही सांगता की हे पाप नाही. मग त्यामुळे जो गोंधळ निर्माण झालेला आहे की ह्यांची ही तत्वे बदलतात कशी आणि त्यामुळे त्यांच्या एकंदरीत विश्वासावर परिणाम कसा होतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची शिकवण नीतीच्या बाबतीमध्ये मत्तयच्या शुभवृत्तामध्ये अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण चारही शुभवृत्तामध्ये आपल्याला त्याचा सुगाव लागेल. परंतु ती जी नीती आहे ती नीती येशू ख्रिस्तापासून आलेली असेल तर आपण त्या बाबतीमध्ये किंवा संत पॉलने काही बाबतीत लिहिलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण ती पुढे चालवली पाहिजे. आता माझ्या प्रिय बंधूंनो की अशी एक प्रथा आहे की गर्भधारणा होण्यासाठी स्त्री आणि पुरुष हे एकत्र येतात आणि ही देवाची कारणी आहे. कारण लग्न हे पवित्र आहे आणि ते परमेश्वराच्या कृपेने झालेलं आहे म्हणून देवाने सांगितलेलं आहे की जे देवाने जोडलं आहे ते माणसाने तोडू नये. आणि त्या दृष्टिकोनातून लग्न सुद्धा हे पवित्र संस्कार आहे असं कॅथलिक चर्च मानतात पण प्रोटेस्टंट चर्चेस मानत नाही. मग जर देवाने केलेलं आहे तर ते पवित्र आहे आणि त्यावर देवाची कृपा आहे आणि देव त्या संदर्भामध्ये सतत त्यांना मार्गदर्शन करीत असतो. कारण देवाने अगदी झाला प्रत्यक्ष परमेश्वर आणि इस्रायल लोक परमेश्वरने तुमका इस्रायल लोकाबरोबर लग्न केलं होतं. परमेश्वर हा वर आहे इस्रायल लोक वधू आहे आणि त्यामुळे त्याने तिच्याशी करार केला आणि त्यावेळेला जुन काही परमेश्वर यहुदी लोकांशी त्याचं लग्न झालेलं आहे तो परमेश्वर त्याच्या वचनाशी एकनिष्ठ आहे तसं तिने सुद्धा एकनिष्ठ असावं आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न केले. परंतु आज मात्र ह्या संदर्भामध्ये ते लोक ते पाळत नाही. जो नव्या काळात सुद्धा आपण पाहतो कारण नव्या काळात सुद्धा येशू ख्रिस्ताने ख्रिस्ती लोकांशी जणू काही लग्न केलेलं आहे आणि ख्रिस्ती लोक वधू आहे आणि ख्रिस्त हा वर आहे आणि त्या वराने आपल्या वधूवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आपला प्राण क्रूसावर दिलेला आहे एवढं तो प्रेम करतो. आणि म्हणून लग्न हे पवित्र आहे आणि हे परमेश्वराच्या इच्छेने होते आणि म्हणून त्या दोघांच्या संयोगाने जी काही संतती निर्माण होते. कारण अगदी पहिल्याच पुस्तकामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने सांगितलेलं आहे की यू इन्क्रीज अँड मल्टिप्लाय. म्हणजे देवाची इच्छा आहे की तुम्हाला संतती व्हावी आणि तुमचं कुटुंब वाढावं आणि त्या कुटुंबाद्वारे तुम्हाला आनंद सुख शांती लाभावी. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो ह्या गोष्टी आपण नाकारू शकत नाही. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो आपल्या लक्षात येईल की नव्या करारामध्ये किंवा जुन्या करारामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये म्हणजे उत्पत्ती 38:8-10 ह्या ओवीमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ओनन नावाचा एक माणूस होता आणि त्याचा भाऊ मरल्यानंतर त्याच्या वहिनीशी त्याने संबंध साधून आपल्या भावाला संतती द्यावी असा नियम होता. मग त्याप्रमाणे भाऊ मेल्यानंतर जेव्हा त्याला सांगण्यात आलं की तू आता तुझ्या वहिनीशी नीच आणि त्याबरोबर तिच्याबरोबर संबंध घेऊन तिला संतती दे आणि त्याप्रमाणे त्याने केलं. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आलं की जी संतती होईल ती माझी नाही तर माझ्या भावाची असेल आणि म्हणून त्याने त्या प्रसंगामध्ये त्या लैंगिक भोगामध्ये त्याने ते वीर्य
बाहेर टाकलं आणि ती संतती होऊ दिली नाही। आणि माझ्या प्रिय बंधूंनो, हे आपल्याला उत्पत्तीच्या आरती स्वयं सांगितलेलं आहे, पण त्या काळच्या लोकांचा असा नियम होता किंवा त्यांनी नियम केला होता आणि तो अनुवाद 25:7-10 याच्यावर दिलेला आहे की अशा ह्या माणसाला सामुदायिकपणे शिक्षा होत असे, म्हणजे लोकांच्या समोर शिक्षा होत असे। पण इथे आपल्याला दिसून येतं की त्या कोणाला त्याच वेळेला तो पडला आणि मरण पावला, म्हणजे परमेश्वराने त्याला शिक्षा केलेली आहे की त्याचे हे कृत्य इतकं भयंकर आहे की इट इज नॉट एक्सेप्टेड बाय गॉड। आणि म्हणून परमेश्वराला त्याची ही नीती मान्य नव्हती। आणि माझ्या प्रिय बंधूंनो, अगदी नव्या करारात सुद्धा आपण पाहतो की ही नीती परमेश्वराला मान्य नाही। आणि म्हणून आपल्याला दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की सादोम ह्या शहरामध्ये ज्या वेळेला अब्राहमाचा पुतण्या हा लॉट राहत होता आणि त्या वेळेला सुद्धा तिथे एक म्हणजे दोन त्याची माणसं म्हणजे दोन देवाचे दूत त्याला भेटायला येतात, म्हणजे दोन पाहुणे भेटायला येतात आणि ते पांढऱ्या जग्यामध्ये आहेत, चांगली माणसं दिसतात। आणि तेव्हा जेव्हा त्याला कळलं की लॉटच्या घरामध्ये दोन पुरुष आलेले आहेत, तेव्हा गावातल्या काही पुरुषांनी त्याला निरोप पाठवला की त्या दोन्ही पुरुषांना आमच्या बरोबर झोपायला पाठव। म्हणजेच ज्याला आपण म्हणतो समलिंगी संबंध, तर समलिंगी संबंधासाठी लॉटला हे मान्य नव्हतं। म्हणून त्याने सांगितलं की तुम्हाला जर माझ्या दोन मुली आहेत त्या मुलीबरोबर लग्न करायचं असेल तर मी तुम्हाला माझ्या दोन मुली देतो, परंतु मी माझ्या ह्या पाहुण्याला तुमच्याकडे पाठवणार नाही। आणि त्याच वेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, की अशा ह्या प्रसंगातून देव लॉटला वाचवतो, कारण त्यावेळेला परमेश्वर लॉटला बाहेर काढतो त्या शहरातून आणि सादोम शहराला जो काही आग लावून ते संपूर्ण शहर नष्ट करतो। म्हणजे समलिंगी संबंध जे आहेत ते समलिंगी संबंध सुद्धा परमेश्वराला मान्य नाही। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्यातून काय आपला निष्कर्ष काढता येईल की परमेश्वराने आणि ज्याला आपण निसर्ग नियम म्हणतो त्यानुसार पुरुष आणि स्त्री ह्यांच्या संबंधातून प्रजोत्पत्ती होते आणि ते नैसर्गिक आहे, म्हणून त्या गोष्टीला परमेश्वर मान्यता देतो, अन्य गोष्टीला मान्यता देत नाही। आणि ज्या अन्य गोष्टीकडे वळतात ते किती कृत्रिम आहे आणि केवळ परमेश्वराच्या नियमाच्या पलीकडे आहे, म्हणजे ते चूक आहे आणि अशा गोष्टी करणं पाप आहे हे देखील तो त्याला तिथे सांगतो आहे। म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण जर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या की प्रभू परमेश्वराची इच्छा काय आहे, जर आपण उत्पत्ती 19 वाचलं तर आपल्याला ह्या सादोम शहरामध्ये काय झालं त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळेल। परंतु त्यामध्ये परमेश्वर एवढं सांगतो का की केवळ हा प्रश्न पाहुणचाराचा आहे की हा प्रश्न समलिंगी संबंधाचा आहे, कारण संत पॉल आपल्याला सांगतो आहे की उदाहरणार्थ रोमकरास पहिलं पत्र ह्यामध्ये तो आपल्याला सांगतो आहे रोमकरास पत्र अध्याय एक सहा मध्ये की पॉल सांगतो आहे की समलिंगी संबंधाचा माणसाने धिक्कार केला पाहिजे। कारण त्यावेळेला काय झालं, ज्या वेळेला माझ्या प्रिय बंधूंनो ते लोक म्हणजे सादोम शहरातले लोक पुरुष जेव्हा ह्यांच्या घरी आले लॉटच्या घरी, त्यावेळेला त्या दोन्ही लोकांना दोन्ही देवदूतांनी त्यांना ज्याला आपण म्हणतो ब्लाइंड करून टाकलं, म्हणजे आंधळे करून टाकलं आणि त्यामुळे त्यांना काय दिसू शकलं नाही, हे त्यांची शिक्षा।
म्हणून त्या दृष्टिकोनातून की माणसाने पाप केल्यानंतर त्याला शिक्षा होते आणि विशेष करून समलिंगी संबंध साधणे हे अत्यंत मोठं पाप आहे आणि त्या संदर्भामध्ये माणसाने त्याकडे वळू नये यासाठी संत पॉल सुद्धा आपल्याला सांगतो आहे की विशेषत असं निर्बुद्ध आणि विशेष करून अशा प्रकारची देवाचं वचन धिक्कारणारे लोक जे आहेत ते पापी आहेत आणि ते मरणास पात्र आहेत असं सुद्धा तो त्याच अध्यायामध्ये म्हणजे रोम 1:32-33 ह्यामध्ये तो आपल्याला सांगत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करूया की परमेश्वर मला सांगतो आहे की हे पाप आहे हे असून सुद्धा प्रोटेस्टंट लोक ते मान्य करत नाहीत आणि अशा ह्या समलिंगी लोकांची लग्न सुद्धा आज जाहीरपणे होत आहेत आणि हे समलिंगी लोक एकत्र जमत आहेत आणि जाहीरपणे मोठा मेळावा घेत आहेत आणि त्या संदर्भात आम्हाला मान्यता द्यावी असं सरकारकडे मागत आहेत आणि म्हणून सरकारने सुद्धा अशी लग्न सुद्धा रास्त आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू केवळ राज्य लोक सांगतात किंवा एखाद्या देशातील कारभारी लोक सांगतात हे ठीक आहे परंतु चर्चने सांगणं हे किती योग्य आहे म्हणजे त्यांना ह्यातील नीती मान्य आहे का. आणि अशा प्रकारचे समलिंगी माणसं म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना सुद्धा पास्टर बनवण्यात आलेलं आहे मग ते योग्य आहे का. ह्याकडे मात्र प्रोटेस्टंट लोकांनी लक्ष दिलेलं नाही आणि त्याकडे आपण लक्ष देऊन आपण नक्की कुठे आहोत किंवा आपल्याला माहिती असेल तर आपण त्या चर्चला विचारलेलं आहे का की असं आपल्याकडे का होते. कारण आज काही समलिंगी संबंध जे साधणारे लोक आहेत त्यांनी असा सुद्धा एक युक्तिवाद निर्माण केलेला आहे की आज जगातील 10% लोक समलिंगी आहेत म्हणून ते अगदी नैसर्गिक आहे. तर ते चूक आहे कारण 10% लोक असो किंवा 15% असो देवाला जे मान्य नाही आणि त्याने स्वतः ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि त्याची सवय लावलेली आहे. उदाहरणार्थ एखादा मद्यपी असतो तो दारू पितो म्हणून दारू पिणं हे नैसर्गिक आहे असं आपण म्हणू शकत नाही किंवा तो दारू पिऊन मद्यपी होतो म्हणून एखादा कोणताही मनुष्य मद्यपी होऊ शकणं चुकीचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे की परमेश्वर मला काय सांगत आहे आणि मी परमेश्वराचं वचन ऐकतो का आणि पाळतो का. ह्या दृष्टिकोनातून परमेश्वराची इच्छा हीच आहे की जे नैसर्गिक आहे ते आपण स्वीकारा कारण ते देवाकडून आलेलं आहे. मग त्या दृष्टीने माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण थोडस पाहूया की शेवटी कॅथलिक ख्रिस्तसभा प्राचीन ख्रिस्तसभा ह्या संदर्भात काय सांगते आहे. आणि म्हणून अगदी सुरुवातीला अलेक्झांड्रियाचे सेंट क्लेमेंट आहेत की ते 195 सांगत आहे की त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की जे पुरुषांचं कुबीज असतं तर त्यातून स्त्रीमध्ये गर्भधारणा होण्यासाठी परमेश्वराने ती देणगी दिलेली आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये माणसाने ते वाया घालवू नये तर आणि कृत्रिम पद्धतीने जो काही कुटुंब नियोजन करू नये असं अलेक्झांड्रियाचे सेंट क्लेमेंट म्हणतात 195 म्हणजे जुन काही दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये. तर ह्या दुसऱ्या शतकामध्ये असं जर तेव्हाचे विचार असतील तर त्यानंतर सुद्धा आपण पाहतो विशेष करून जर आपण त्या पलीकडेही जर पाहिलं तर हिप्पोलिटस 255 सुद्धा असं म्हणत आहे की हे कृत्रिम पद्धती माणसांना घातक आहेत आणि त्यामुळे त्याच्या काळामध्ये विशेष करून या हिप्पोलिटसच्या काळामध्ये काही श्रीमंत स्त्रिया होत्या आणि ह्या श्रीमंत स्त्रिया त्यांचे नवरे नसतील किंवा घटस्फोटीत असतील किंवा काही मेलेले असतील तर त्यांच्याकडे दास असत तर त्या स्त्रिया त्या दासाबरोबर झोपत असत
आणि त्यांना मुलं होऊ नये त्या दासापासून, म्हणजे लोकांच्याही लक्षात येऊ नये म्हणून ते ड्रग्स घेत. म्हणजे त्या काळात सुद्धा कृत्रिम पद्धती होत्या आणि त्याच हिप्पोलिटस या संताने त्यांचा धिक्कार केलेला आहे की अशा प्रकारची कृत्रिम पद्धती आपण वापरू शकत नाही. त्याबरोबर माझ्या प्रिय मित्र लॅक्टिशियस नावाचा एक जो मनुष्य होता आणि त्याने सांगितलं होतं की कदाचित गरिबीमुळे तुमच्यामध्ये काही लोकांना मोठी कुटुंब घेणं शक्य नाही, म्हणजे अनेक मुलं घेणं शक्य नाही, त्यावेळेला तुम्ही नैसर्गिक पद्धतीने जे काही तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे तुमचं कुटुंब नियोजन करायला हरकत नाही. आणि माझ्या प्रिय बंधूंनो शेवटी संत अगस्तीने सुद्धा 419 साली म्हटलेलं आहे की ज्या वेळेला परमेश्वर तुम्हाला ही देणगी देतो ती देणगी अशासाठी देतो की तुम्ही परमेश्वराचा गौरव करावा आणि प्रचिती निर्माण करून परमेश्वराचा गौरव होतो. परंतु कृत्रिम पद्धतीने तुम्ही परमेश्वराच्या ह्या विचाराचा नाश करता. म्हणजेच संत अगस्तीनला हे अजिबात मान्य नाही की आपण कृत्रिम पद्धतीने कुटुंब नियोजन करावं आणि ते त्यासाठी तो नेहमी सांगत आहे त्याच्या शिकवणी घेतून की ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. पण ज्या प्रियबंधनो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की इसवी सन पूर्व 1900 म्हणजेच अब्राहमाच्या पूर्वीही या कृत्रिम पद्धती होत्या आणि 2-4 पद्धती होत्या की ज्या पद्धतीने ते कुटुंब नियोजन करत. परंतु माझ्या प्रियबंधनो त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला लोक देवावर विश्वास ठेवित नसत, परंतु हे देवाच्या योजनेच्या विरुद्ध आहे म्हणून त्या कृत्रिम पद्धती आपण वापरू शकत नाही. आणि माझ्या प्रियबंधूंनो ह्या संदर्भामध्ये आपण जे काही करतो ते आपल्या श्रद्धेला धरून असलं पाहिजे, कारण आपली श्रद्धा म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रीती नीती आणि कृती. आणि जर नीती जर ऍबसेंट असेल, म्हणजे ज्या ठिकाणी नीतीचा अवलंब केला जात नसेल, तर ती भक्ती असू शकत नाही किंवा ती श्रद्धा असू शकत नाही आणि त्यामुळे माणसाचं तारण होईलच असं सांगता येत नाही. म्हणून माझ्या प्रियबंधूंनो ह्या संदर्भात ख्रिस्त सभेची हीच भूमिका आहे की आम्ही कॅथलिक लोक कुटुंब नियोजनाच्या नैसर्गिक पद्धती आम्ही पाळतो, लोकांना शिकवतो आणि त्याप्रमाणे जगायला सांगतो अधिकृतपणे. काही प्रॅक्टिकल गोष्टी होत असतील तर ते त्याला आम्ही जबाबदार नाही, परंतु त्या लोकांनी सुद्धा नंतर त्यावर पश्चाताप करून देवाची क्षमा मागावी असंही आम्ही अधूनमधून सांगतो. परंतु माझ्या प्रियबंधूंनो दुसऱ्या बाजूने सुद्धा ज्याला आपण समलिंगी संबंध म्हणतो, तसे समलिंगी संबंध कॅथलिक चर्चमध्ये अजिबात मानल्या जात नाहीत आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रेरणा दिली जात नाही किंवा कोणत्या प्रकारे ते स्वीकारले जात नाही. म्हणून कॅथलिक चर्च परमेश्वराची जी नीती आहे ती 100% पाळण्याचा प्रयत्न करते.